नकार पण तो जगाचा चोर नाही तो देव थोर आले आणि विश्वाच्या कार्यासाठी त्याने हे मला माहितच आहे तुम्ही एकमेकाचा मोठेपणा वाढविता मुळीच नाही देवांचा मोठेपणा भक्तांनी वाढविला आहे भक्तांनी वाढविला की नाही हे ऐकायचं होतं मला जर का देवतांचा मोठेपणा भक्तांनी वाढविला असेल तर त्या भक्तांच्या इच्छा देवतांनी पूर्ण नको का करायला कराव्यात ना मग माझ्या शिष्याला जिवंत करायला हवं का म्हणून तुझ्या शिष्याला मी माझा शिष्य आहे माझा हट्ट आहे कारण त्याचा विधिलिखितच तसा होता आणि माझ्या हातूनच त्याचं मरण होतं मग आता या विश्वाचा नियम कोणी खोडू शकत नाही तो गेला म्हणून तू आता शांत हो याच्यापेक्षाही कित्येक शिष्य तू घडवशील मला खात्री आहे आणि आतापर्यंत याच्यापेक्षाही चांगले शिष्य घडविलेस हेही मला ज्ञात आहे माते मी यापूर्वी काय केलं भविष्यात काय करणार भूतकाळ आणि भविष्य काळ मी पाहत नाही वर्तमान काळात काय घडतं हे फार महत्वाचं आहे मग तू हट्टाला भेटला असेल ही माता हट्टा निघाली आहे जिवंत होणार नाही माझा शिष्य जिवंत व्हायला हवाय
माझ्याकडे पर्याय नाही, याचा शिष्य जिवंत होणार नाही. पण ही सारी माया होती, माया. आणि म्हणूनच मायेच्या आधी तुम्ही झाला भ्रमिष्ट झाला. म्हणूनच ही सर्व माया मी माघारी घेते. पहा, ही आदी माया आदिशक्ती सर्व माया माघारी घेते. ओ जर का जिवंत होत नसेल माता पहा. मला त्याला सर्व काही आठवलं. ही माया कुणाची माहिती का? वैकुंठीच्या नारायणाची माया होती. आणि मायेमुळेच त्याने मोहिनी रूप धारण केलं आणि त्या विकुंठाला फसवण्याचा प्रयत्न केला. पण माते, घडलेला सारा प्रकार जगाला समजला. हो, आता त्यात जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. माझा एक लहानसा प्रश्न आहे. कोणता प्रश्न? तुम्ही दूर विश्वाची माता, या दूर मातेला मी स्वतःच पूजलंय. पण माझी अशी काय पुण्य आहे जेणेकरून तुम्ही या